नमस्कार मित्रांनो, लज्जतदार मेजवानीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत प्रथम पारितोषिक विजेती, पौष्टिक, रुचकर, जीवनसत्वयुक्त आणि तेवढीच कलरफुल अशी नवीन रेसिपी, जिचं नाव आहे उकडीचे रेंबू मोदक. आता पाहूया साहित्य आणि कृती. एक वाटी तांदळाचं पीठ, एक वाटी गूळ, दोन वाटी खोबरं, अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स, वेलची आणि जायफळ, एक वाटी डाळिंब, एक वाटी चिकू, एक वाटी आंबा, अर्धी वाटी बीट, अर्धी वाटी गाजर, 5-6 पालकाची उकडलेली पानं, कांदा, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, 4-5 मिरच्यावर 5-6 लसूण पाकया, मीठ आणि तूप. आता पाहूया पुढची कृती. मी इथे तवा तापत ठेवला आणि 1 चमचा तूप घेतलेला आणि त्याच्यात 1 वाटी गुळ घेतलेला आहे आणि आता गुळ वितळवून घ्यायचा आहे. हे गुळ आपल्याला मंदाझोड चांगलं वितळवून घ्यायचं आहे. जसं आपण उकडीच्या मोदकांचं नेहमीचं सारण घेतो तसंच आपल्याला हे सारण बनवून घ्यायचं आहे. इथे आपला गुळ चांगला वितळून झालेला आहे. आता आपण ह्याच्यात 1 वाटी खोबरं घालणार आहोत. हे खोबरं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा चांगला रंग बदलेपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे मंदाच्यावरती. इथे तुम्ही पाहत असाल तर खोबऱ्याचा रंग चांगला बदललेला आहे. आणि आता आपण ह्याच्यात घालणार आहोत चवीपुरतं वेलची पावडर आणि जायफळ. इथे आपण वेलची पावडर आणि जायफळ चांगले मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहत असाल तर छान टेक्स्चर आलेला आहे, या सारणाला रंग पण छान आलेला आहे. तर आता आपण ह्याच्यात ड्रायफ्रूट्स ॲड करून घेणार आहोत आणि हे पण छान आपण एकजीव करून घेणार आहोत, छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहत असाल तर खूप छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे. यातलं अर्धं सारण आता आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि उरलेल्या सारणामध्ये आपल्याला 2 चमचे आंब्याचा पल्प घालायचा आहे. मित्रांनो, आंब्याचा आणि खोबऱ्याचं कॉम्बिनेशन पण खूप छान लागतं, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आपल्याला हे सारण मंदाचेवरतीच करून घ्यायचं आहे. इथे आपलं सारण तयार झालेलं आहे आणि मी आता एका बाउलमध्ये हे सारण काढून घेत आहे. मग असे आपण जे सारण बाजूला काढून ठेवलं होतं बाउलमध्ये त्यातला अर्धा भाग आता आपण इथे घेणार आहोत. आणि ह्या सारणामध्ये आपण आता इथे चिकूचं पल्प घेतलेलं आहे, ते 2 चमचे आपण घेणार आहोत पल्प. आणि हे चांगलं आपण एकजीव करून घेणार आहोत, चांगलं मिक्स करून घेणार आहोत 2 मिनटासाठी. आपल्याला हे मंद आचेवरती सगळं करायचं आहे. आता आपलं इथे सारण तयार झालेलं आहे, चिकूचा रंग पण छान आलेला आहे. आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया. आपलं गोड सारण तयार झालेलं आहे. आता आपण तिखट सारणाची तयारी करूया. मी इथे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 3-4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता आपण ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि आता हे जे आपलं खोबऱ्याचं सारण आहे ते आपल्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे. आपण फोडणीची तयारी करणार आहोत. मी इथे तवा तापत ठेवलेला आहे. तुम्ही पाहत असाल तर आपलं इथे सारण पण चांगलं वाटून झालेलं आहे, चांगलं एकजीव झालेलं आहे. आता इथे आपला तवा पण तापलेला आहे तर मी इथे 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल आपलं चांगलं कडकडीत तापल्यावरती आपण त्याच्यात घालणार आहोत 1 चमचा राई, थोडंसं हिंग. आणि राई आणि हिंग आपलं चांगलं तडतडल्यावरती आपण आता त्याच्यात घालणार आहोत कढीपत्ता आणि कांदा. कांदा इथे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचा आहे, चांगलं लालसर असं करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, इथे कांदा आपला चांगला शिजून झालेला आहे, चांगला परतून झालेला आहे आणि आपण आता ह्याच्यात घालणार आहोत हे वाटलेलं तिखट सारण. मित्रांनो, इथे फोडणी ही ऑप्शनल आहे. तुम्ही ह्या सारणाला फोडणी नाही दिली तरीही चालेल. नुसत्या सारणाचे सुद्धा मोदक खूप चांगले आणि रुचकर लागतात, पण मला स्वतःला ह्या फोडणी दिलेल्या सारणाचे मोदक खायला आवडतात म्हणून आपण ह्या सारणाला फोडणी देत आहोत. आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे, चांगलं एकजीव झालेलं आहे. आता ह्या सारणामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत, बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि हे चांगलं एकजीव करून घेणार आहोत, चांगलं मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहत असाल तर आपल्या सारणाला खूप छान असा कलर आलेला आहे आणि आपलं इथे सारण तयार पण झालेलं आहे. तर आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. इथे आपली दोन्ही सारणं तयार झालेली आहेत. आता आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड घ्यायची आहे. मी गॅस ऑन करून भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यात 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ आणि आपल्या पाण्याला चांगली उकळ येऊन द्यायची आहे. इथे तुम्ही पाहत असाल तर पाण्याला चांगली उकळ आलेली आहे. तर आपण आता ह्याच्यात घालणार आहोत 1 वाटी तांदळाचं पीठ आणि हे तांदळाचं पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे.
पीठ आपण इथे घेतलेलं आहे ते आपल्याला नेहमीच्या मोदकाच्या पिठापेक्षा जास्त घट्ट घ्यायचं आहे, कारण का आपण पुढे जाऊन ह्याच्यात वेगवेगळे पल्प ॲड करणार आहोत तेव्हा हे पीठ आपलं सैल होतं, त्याच्यामुळे ही विशेष काळजी घ्यायची आहे. तुम्ही पाहत असाल तर पीठ आपल्या इथे तयार आहे, टेक्स्चर पण छान आलेलं आहे. ते पीठ काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे पीठ गरम असतानाच चांगलं मळून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. ह्याच्यात आपल्याला कुठलीच गुठळी ठेवायची नाही आहे. जसं आपण भाकरीचं पीठ पाणी घेऊन मळतो तसंच मोदकाचं पीठ पण आपल्याला हे असंच मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहत असाल तर आपल्या इथे पीठ चांगलं मळून झालेलं आहे. आता आपण ह्याचे 7 समान भाग करून घेणार आहोत. आता इथे एक भाग घेतलेला आहे पिठाचा आणि त्याच्यात आपण आता 2 चमचे आंब्याचा पल्प घेणार आहोत आणि हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत, चांगलं एकजीव असं मळून घेणार आहोत. तुम्ही पाहत असाल तर सुंदर असं पिठाला पिवळसर असा रंग आलेला आहे आणि पीठ खूप सुंदर दिसत आहे. दुसरा भाग घेतलेला आहे पिठाचा आणि त्याच्यात 2 चमचे आपण चिकूचा पल्प घालणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत, चांगलं मळून घेणार आहोत पीठ. तुम्ही पाहत असाल तर चिकूचा चांगला रंग उतरलेला आहे. आता इथे गाजराचा पल्प घेतलेला आहे आणि हा आपण हा या तिसऱ्या भागामध्ये घालणार आहोत पिठाच्या आणि हे चांगलं एकजीव करून घेणार आहोत, चांगलं मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहत असाल तर केशरी रंग पिठाला चांगला आलेला आहे गाजराचा आणि असं सुंदर असं हे केशरी रंगाचं पीठ आपण इथे तयार करून घेतलेलं आहे. आता इथे आपण 4th भाग घेतलेला आहे पिठाचा आणि त्याच्यात आपण बीट घालणार आहोत. बीटाचा इथे गुलाबी रंग मस्त पिठाला यायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पाहत असाल तर खूप सुंदर असा गुलाबी रंगाचं पीठ हे तयार झालेलं आहे. आपलं हे पिठाचा 5वा भाग घेतलेला आहे आणि ह्याच्यात आपण आता पालकाचा पल्प घालणार आहोत, पालकाची पेस्ट घालणार आहोत आणि चांगलं एकजीव करून घेणार आहोत. तुम्ही पाहत असाल तर हिरवा रंग पालकाचा पिठाला यायला सुरुवात झालेली आहे आणि तसा हिरवा रंगाचा गोळा इथे तयार झालेला आहे. इथे पिठाचा 6वा भाग घेतलेला आहे आणि असा मी तो आपल्या डाळिंबाच्या रसामध्ये बुडवून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे. इथे डाळिंबाचा पिंक गुलाबी असा कलर आलेला आहे पिठाला चांगला आणि आता इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आपले रेनबो मोदकासाठी लागणारी पिठं तयार झालेली आहेत. आपण मोदकाला सुरुवात करणार आहोत. मी इथे डाळिंबाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपण ह्या गोळ्यालामध्ये प्रेस करून त्याची अशी ही गोलाकार अर्धगोलाकार पाळी वळून घेणार आहोत. अंगठ्या आणि बाजूच्या बोटांनी आपण हे पीठ हळूहळू प्रेस करून त्याची पाळी वळून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याच्यात जे आपलं साधं सारण आहे गुळ खोबऱ्याचं जे नेहमीच्या मोदकात आपण घालतो ते आपण घालून घेणार आहोत आणि बाजूने हळूहळू पाकळ्या पाडून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे मोदक वळून घेणार आहोत. तर आपला हा बेबी पिंक कलरचा डाळिंबाचा मोदक इथे तयार आहे. नंतर आपण आता इथे साधं पीठ घेणार आहोत, जे साधं पांढरं पीठ आपण बाजूला एक गोळा काढून ठेवलेला आहे तो आपण इथे घेतलेला आहे आणि त्याचा पण आपण अशाच प्रकारे मोदक वळून घेणार आहोत. अशी मी पाळी बनवून घेतलेली आहे आणि त्याच्यात पण आपण हे जे साधं आपण सारण ठेवलेलं होतं गुळ खोबऱ्याचं ते आता मी घालून घेत आहे आणि असा हा पांढरा मोदक चांगला वळून घेतलेला आहे. तुम्ही आता मी इथे चिकूचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचे पण आपल्याला पीठ मळून असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि पाळी वळून घ्यायची आहे आपल्याला मोदकाची. आपल्याला ह्याच्यात चिकूचं जे पल्प असलेलं सारण आहे तेच घालायचं आहे, त्याच्यामुळे आता आपण इथे पाळी बनवून घेतलेली आहे चिकूची आणि आता आपण ह्याच्यात जे मगाशी चिकूचं पल्प असलेलं आपण गोड सारण बनवलेलं होतं ते मी आता ह्याच्यात घालणार आहे आणि ह्याचं मोदक वळून घेणार आहे. तुम्ही पाहत असाल तर ह्या मोदकाला मस्त असा चिकूचा रंग आलेला आहे आणि ह्याची आतली टेस्ट पण जी सारणाची आहे ती चिकूचीच असणार आहे. तर हे नक्की ट्राय करून पहा तुम्ही. आता आपण इथे जे आंब्याचं पल्प घालून जे पीठ तयार करून घेतलेलं आहे त्याचा गोळा घेतलेला आहे बनवून आणि त्याची अशी पाळी बनवून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे आंब्याचं आपण सारण बनवलेलं आहे पल्प घालून ते घेणार आहोत आणि त्याचं असं मोदक वळून घेणार आहोत. तुम्ही पाहत असाल तर मस्त असा पिवळा कलर आलेला आहे आंब्याचा, खूप सुंदर दिसत आहेत. अशा प्रकारे आपले इथे गोड मोदक झालेले आहेत. आपण इथे तिखट मोदक बघणार आहोत. मी इथे पालकाचं पल्प घालून जे पीठ तयार करून घेतलेलं होतं त्याची पण अशी पाळी वळून घेणार आहे आणि आता ह्याच्यात आपण जे तिखट मग अशी सारण केलं होतं तिखट सारण ते घालणार आहोत. तिखट आणि पालकाची अशी टेस्ट असं एक खूप सुंदर कॉम्बिनेशन तयार होतं इथे आणि खूप सुंदर तुम्ही बघत असाल तर पालकामुळे कलर पण आलेला आहे. बिटामध्ये पण आपण सेम सारण घालणार आहोत. तुम्ही पाहत असाल तर खूप सुंदर बिटामुळे कलर आलेला आहे आणि इथे पिंक कलरचा असा मोदक पण सुंदर आपला तयार झालेला आहे. त्याप्रमाणे गाजराचा पण मोदक आपण असाच बनवून घेणार आहोत. तर आता आपल्या इथे उकडीचे रेनबो मोदक तयार झालेले आहेत.
आपल्याला हे जे मोदक आहेत ते उकडून घ्यायचं आहे. मी इथे मोदकाचं भांडं गरम करत ठेवलेलं आहे. तुमच्याकडे मोदकाचं भांडं नसेल तर तुम्ही टोपातसुद्धा हे वाफवून घेऊ शकतात. तर आता आपण हे जे मोदक आहेत हे 5 मिनटासाठी चांगले वाफवून घेणार आहोत. 5 मिनटं आपली इथे मित्रांनो झालेली आहेत. तर पाहूया आपले मोदक किती सुंदर असे वाफवून झालेले आहेत. कलर पण छान खुलून आलेला आहे आणि तेवढेच पौष्टिकसुद्धा आहेत. मित्रांनो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन रेसिपी घेऊन परत एकदा भेटू. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सुरक्षित राहा.